वर्ल्ड इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज, एशियन पोएट्री एंड टॉक शो विथ डॉक्टर साहेब खंदारे। नमस्कार, मी डॉक्टर कविता राजा भोज। इंडियन कल्चर हेरिटेज या अंतर्गत आपल्या भारतीय संस्कृतीच्या विविध स्मारकांची माहिती घेते आहे। त्यापैकी आज आपण गोंदिया जिल्ह्यातील खरोबा देवी नावाने प्रसिद्ध असलेल्या या तीर्थक्षेत्रात आलेलो आहोत। नुकतेच नवरात्रीचे दिवस संपलेले आहेत आणि नवरात्रीचे दिवस संपलेले असून इथे जी मोठी जत्रा भरते ती अष्टमी अथवा नवमीच्या दिवशी उठलेली आहे। तरी या ठिकाणची मान्यता अशी आहे की तिरोड्याचे कोणीतरी अत्यंत मोठे मानवाईक श्रीमंत धनी कुटुंब, त्यांचं आडनाव बिसेन कुटुंब होतं, त्या कुटुंबाला मुलंबाळ न झाल्यामुळे त्यांनी तशी मान्यता मागितली होती, नवस केला होता आणि आधी देवीची मूर्ती स्थापन केली आणि मग 5 वर्षानंतर सतत विसर्जित करणाऱ्या नवरात्रीमध्ये त्यांनी मूर्ती मांडली आणि त्यानंतर त्यांना मुलं झाली, त्यानंतर त्यांनी इथे देवीची स्थापना केली असं आपल्याला इथले लोक सांगत आहेत। चमत्कार हा देवी परिसर आपण इथे पाहत आहोत आणि या देवी परिसराचं विस्तृत असं पटांगण इथे दिसत आहे। आपण पाहतो आहोत आज दसऱ्याचा दिवस आहे, तरी भक्तगण भक्तमंडळी इथे येत आहेत आणि भक्तांनी त्या नवमीपर्यंतचे जे कार्यक्रम झाले ते कार्यक्रम मोठ्या प्रमाणात इथे झालेले असतील असे आपल्याला या खानाखुनावरून दिसत आहे। अगदी डोंगराळ भाग आणि त्या डोंगराळ भागामध्ये देवीचा हा परिसर, या परिसरात 9 दिवस चैतातल्या आणि आत्ताच्या दसऱ्याच्या काळात हा सोहळा, नवरात्रीचा सोहळा चालतो आहे। या देवीच्या मंदिरासकटच विविध छोट्या छोट्या देवतांचे सुद्धा इथे मूर्ती स्थापना झालेली आपल्याला दिसून येते आहे। खरोबा देवी हे जे नाव आहे त्याचं प्रतीक म्हणजे हा घोडा। सांगणारे सांगतात की हा घोडा म्हणजे खरोबा होय असंही म्हटलं जातं। घोडोबा, खरोबा नव्हे तर घोडोबा, या मूर्तीला, घोड्याच्या मूर्तीला अत्यंत महत्त्व आहे। याला घोडोबा देव असं मान्यता इथले भक्त मानतात। निसर्गाची निर्मिती करणारे, विश्वाची निर्मिती करणारे विश्वकर्मा असं या प्रतीकाचं नाव आपल्याला ठाऊकच आहे। विश्वाची निर्मिती ज्यांनी केली ते विश्वकर्मा, त्यांची मूर्ती इथे स्थापन करण्यात आलेली आहे। ज्या कुटुंबाने या देवीची स्थापना करण्याची मान्यता मागितली होती त्याच कुटुंबातील धनी व्यक्तीचा हा घोडा असावा असंही काही लोकांचं म्हणणं आहे आणि या घोड्याची इथे स्थापना केली आणि घोडोबा असं नाव देण्यात आलेलं आहे। काहींची मान्यता खरोबा देवस्थान आहे, तसंच या देवीसोबतच शिवाची स्थापना इथे झालेली आपल्याला दिसून येते। आपल्याला दिसत आहेत आज विजयादशमीचा दिवस असला तरी दर्शन घेणारेही दर्शन घेत आहेत। मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी 2 माँ शक्तीचे वाहन इथे आपल्याला द्वारपालासारखे बसलेले दिसत आहेत। आणि भक्तांची रांग लागलेली आहे, मातेचा शृंगार होत आहे। मातेचा शृंगार होत आहे दुपारची वेळ आणि या दुपारच्या वेळेवर
माँ आदिशक्ती यांचा श्रृंगार दोन दुसऱ्या आदिशक्ती करत आहेत.